मन मंदिरा गजर भक्ति चा रासलीला ही गोकुळातली शेवटची लीला आहे। त्याच्यानंतर भगवान आणि मथुरेला गेले। रासलीलेमध्ये सर्वांना तृप्त केलं भगवंताने, गोपींना तृप्त केलं। वृत्ती ही गोपी आहे। गोपी कोण आहे आणि ज्या गोपी का होत्या सांगेन मी आपल्याला थोडं थोडं थोडं। श्रुती स्मृती मोठे मोठे ऋषी मुनी हे सगळे तिथे गोपी होऊन आले होते। लक्षात घ्या, मोठा आश्चर्यकारक घटना आहे। त्याच्याकरता काल एक एक लीला सांगत आपण पुढे सरकलो। काय काय जायला पाहिजे? अविद्येचा नाश, रजगुणाचा नाश। रजगुण नाहीसा झाल्यानंतर कन्हैया माखन चोरी करतो। एक लक्षात घ्या, हे मोठा गमतीदार विषय आहे। मन विषयाच्या मागे जातं, ते का जातं? कन्हैया त्याची चोरी करत नाही म्हणून। कन्हैयाने चोरी करण्याकरता ते मन तितकं त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं, तेव्हा तो मन म्हणजे लोणी चोरतो तुमच्या। मन माखन, ते मन सुद्धा असं मृदू व्हावं लागतं लोण्यासारखं। मन कसं व्हावं लागतं? भगवंताचं प्रेम अंतःकरणामध्ये प्रकट होण्याकरता, त्याच्याशी एकरूप होण्याकरता लोण्यासारखं नरम व्हावं लागतं। माखन चोरी केली, चित्त चोर म्हटलं त्याला। बर का, तू आमचं मन चोरलंस म्हणजेच माखन चोरलं। म्हणून लक्षात घ्या, काही काही माणसं म्हणतात कृष्णाने लोणी चोरलं। अरे त्याच्या घरामध्ये काही खायला मिळत नव्हतं का तो चोरत होता? तो लीला लीला परमात्मा आहे, लीला भगवान आहे, लीला अवतार आहे। जन्म जन्मांतरापासून ज्यांनी तपश्चर्या केली, याचे भेटी लागे वृती उपवास, सेविली गंगेची तटाके उदास, त्याची आ सुकृतास याजी आली नेणो घोष हो। याची भेटी लागे वृती उपवास, सेविली गंगेची तटाके उदास। जन्म जन्मांतरापासून कृष्ण परमात्म्याचं दर्शन घडावं म्हणून त्याची उपासना करत होते, आणि त्या उपासनेची फलश्रुती म्हणजे कृष्ण भगवंताचा अवतार। आणि म्हणून असं सांगतात, माखन चोरलं नाही का? तुमचं हृदय सुद्धा मृदू मधुर व्हावं लागतं। देवाची पावलं उठण्याकरता, हे बघा, मार्बल जरी असला तरी पावलं उमटत नाहीत। जिथे मृदू मधुर हृदय असतं तिथे पावलं उमटतात। तुम्ही म्हणाल हा मार्बल आम्ही 200 रुपये स्क्वेअर फूटचा आहे, नाही 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 उमटत, नाही उमटत, नाही उमटत। काय तसं तुम्ही म्हणाल, मी इतका शिकलेलो आहे। तुम्ही म्हणाल 4 वेद 6 शास्त्र मार्बल आहे, 18 पुराण ग्रनाइट आहे उत्तम, नाही पावलं उमटत। कारण कठीण आहे, हृदय कसं लागतं मृदू मधुर, काय अंतःकरण कसं लागतं मुलायम लागतं मृदू मधुर लागतं। तसं कृष्ण भक्ती करून उपासना करून गोपिकांचं अंतःकरण असं मृदू मधुर झालं होतं, आणि म्हणून त्याची चोरी केली। काय असतं हे मृदू मवाळ, हे जे मन आहे की नाही, त्याची चोरी करण्याकरता ते मडक्यात अडकलेलं आहे। पण एक गंमत अशी आहे, हे मन कशात अडकलेलं आहे माहितीये का तुम्हाला? आसक्तीच्या मडक्यात अडकलेलं आहे। कशाचं मडकं सांगतो नीट लक्षात घ्या, आसक्तीचं मडकं। त्या आसक्तीच्या मडक्यात मन अडकल्या कारणाने ते लवकर पोचता येत नव्हतं, म्हणून देव म्हणले हात घालायचा नाही, याला काठी मारून फोडून टाका।
आसक्तीचं मडकं फुटलं पाहिजे. एकदा मडकं फुटलं ना की साठवायची जागा संपली. अरे का आसक्ती संपली की अनासक्ती आली. आणि अजून सांगतो, आसक्ती संपली की विषयांची सक्ती संपली. गोड शब्द प्रयोग आहे. आसक्ती संपली की विषयांची सक्ती संपली. आसक्ती आहे म्हणून सक्ती आहे. धन पाहिजे, दौलत पाहिजे, नाव पाहिजे, लौकिक पाहिजे, विषय पाहिजे. काय आसक्ती आहे. आसक्ती तुमच्यावर सक्ती करते. आणि सक्ती केल्यानंतर मग एकदा धनाची सक्ती करू लागलं मन, आसक्ती करू लागली म्हणजे ते वाटेलच्या पद्धतीने कमवतं. संपतं एक दिवस, चोऱ्या सुद्धा करतो. आपण काही काही वेळेला असं पेपरमध्ये वाचतो की लक्षादेशाची मुलं चोरी करतात. म्हणजे हेही असत अक्षरच आहे की लक्षादेशाचा मुलं चोरी का करतात. नाही, आसक्ती. आणि ती आसक्ती त्यांना सक्ती करते. मग त्यांचं मन त्यांच्या ताब्यात राहत नाही आणि मग वाटेल ते करतात आणि एक दिवस नको ते घडून जातो. तसं इथे काय केलं भगवंतानी, आसक्तीचं मडकं फोडून टाकलं. संसाराची आसक्ती असू नये असं मी म्हणत नाही, पण जेवढी असायला पाहिजे तेवढी असली तर बरी. वाजवीपेक्षा जास्ती त्रास होते. जेवणामध्ये शेवटी आपल्याला तूप वाढतात. अत्यंत उत्कृष्ट म्हणजे तूप, म्हणून शेवटी वाढायचं. मराठीमध्ये एक शब्द वापरला जातो, अन्नशुद्धी. तूप म्हणजे काय आहे? खेड्यामध्ये अपभ्रंश झालेला शब्द आहे, अनसुट. अपभ्रंश काय झाला? अनसुट. म्हणजे अनसुट वाढलं का? म्हणजे एकदा अनसुट वाढलं की आता सुट. म्हणजे जेवायला आता मोकळा सुटला है ना. काय पण खरा शब्द त्याचा असा आहे, अन्न शुद्धी. हा, अहो सुरुवात करा ना. आमच्या गुरुजींना विचारा, ते म्हणतील अहो तूप वाढा ना. तूप वाढा. तूप वाढलं की पार्वती मध्ये हर हर. पण तूप पाहिजे. अन्न शुद्धी आहे, पवित्र आहे. ते घातल्याशिवाय जमत. तसं काही काही गोष्टीमध्ये नीट लक्षात ठेवा. आता जेवण एवढं पण तूप एवढंच. जास्ती काही घालायचं नसतं. काही पेला बरं होतायचं नाही. भाताच्या मुदी बरोबर तुपाच्या गोळाची मूठ ठेवायची नसते, बिघडून जाईल. तसं मला म्हणायचं आहे की एवढी आसक्ती नको. थोडी थोडी ठीक आहे, पण आपण इतकी आसक्त झालो की त्या संसारातून बाहेर पडायला वेळ नाही. इतकिंचित सवड नाही. हे काही मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. आपण सगळे संसारिक आहोत, त्यामुळे आपला हा अनुभव आहे. त्यातल्या त्यात एक महिनाभर का होईना चमचाभर इकडे येत आहे रोज. काय म्हटलं? एक महिनाभर एक चमचाभर का होईना संसारातला बाजूला वेळ काढून बायका स्वयंपाक वगैरे करून पुरुष अगदी वेळ काढून बरोबर संध्याकाळी 5 मिनटं अगोदर का होईना 10 मिनटं का हजर. म्हणजे त्याच्यातला भाग असा आहे, एवढा संसार असू दे पण एवढी तुपाची धार असली तरी तुमचं संपूर्ण जीवन पवित्र करील. अन्नशुद्धी आहे, अन्नशुद्धी आहे. म्हणून ही कृष्ण कथा कशी आहे, हे भागवत कसं आहे, तर अन्न शुद्धी करणारी आहे. कृष्ण नामाने जीवन शुद्ध होतं, जीवन पवित्र होतं. नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारला, अरे या जगामध्ये असा एक तरी काढा की ज्यांनी नाम घेतलं आणि तो तरला नाही. म्हणून या ठिकाणी कृष्ण चिंतन कृष्ण स्मरण करण्याकरता आपण येतो. आणि म्हणून म्हटलं मी की आसक्तीचं मडकं फुटल्यानंतर काय झालं, असं आहे, संसाराची आसक्ती नष्ट झाल्याशिवाय प्रभू
जीवाच्या हातात सापडत नाही. आपण एक एक पायरी पुढे चाललोय, जास्ती काय अगदी प्रत्येक डिटेलमध्ये सांगत नाही, पण पुढे पुढे सरकत जाऊ. म्हणजे दोन वर्ष जे ऐकलं, कारण आता शेवटी रासलेलं आहे, काय काय सुटत गेलं म्हणजे काय काय भेटतं आणि काय काय सोडावं लागतं. अजून एक शब्द नीट वापरतो, सोडावं लागू नाही तर सुटावं. ज्याने सोडलंय तो केव्हा धरेल सांगता येत नाही, आणि ज्याचं सुटलंय त्याला धरण्याचा प्रश्न येत नाही. बरं का, ज्याची दारू सुटली ना तो पुन्हा पित नाही, पण बळजबरीने जर सोडली असेल ना तर हळूच. माझं बोलणं कळलं का? तसं आपोआप सुटावं लागतं. काही काही माणसं वैतागातून संसारातून बाहेर पडतात. एक सांगू का, बळजबरीने घडतो तो वैताग. काही काही माणसं बायकोचं जमत नाही, मग म्हणून तुम्ही बायको सोडली. जमतच नाही सोडली का? तीच तुला जमून देत नाही, तू सोडलीस काय? तिनेच सोडलंय तुला, पण अपूर्व लोकात जाऊ नये म्हणून म्हणतो मी सोडली. अरे तू सोडू नकोस, ती सुटली पाहिजे, नाही का? जेव्हा सहज स्वयंस्फूर्तीतून सुटतं त्याला त्याग म्हणावा, आणि बळजबरीने जे सुटलं जातं त्याला त्याग म्हणायचा नसतो, त्याला वैताग म्हणायचा असतो. काय? हां, वैताग आला आणि घराच्या जाऊन बाहेर झोपला. मित्र म्हणला, आज का बाहेर का झोपला? बोललो मला. मग काय त्याने बायको सोडली आहे का? नाही, वैतागलाय तिला. काय अहो, काय सांगू म्हणला, घरात पाऊल टाकलं की इतकं भांडण आणि इतकी कटकट, त्यापेक्षा आपलं निवांत झोपू. म्हणजे याचा अर्थ काय? वैराग्यशील आहे हो, घरात बायको असून हा बाहेर झोपलाय? बिलकुल नाही, बिलकुल नाही. लक्षात ठेवा, हा वैताग आहे, त्याग नाही. स्वयंस्फूर्तीतून घडतो तो त्याग, पण तो त्याग घडण्याकरता काहीतरी धरावं लागतं, तेव्हा दुसरं सुटतं. हे मुद्दा लक्षात घ्या. काय? एक धरल्याशिवाय एक धरिला चित्ती आम्ही रुखमाईचा पती. एक धरल्याशिवाय दुसरं सुटत नाही. तसं तुम्हाला असं वाटत असेल की प्रभूंनी आम्हाला धरावं, प्रभू तुमच्या पाशात अडकावा, प्रभू तुमच्या पाशात अडकावा असं जर वाटत असेल, तर पहिल्यांदा ज्या पाशात तुम्ही अडकलाय त्या पाशातून तुम्ही मोकळे व्हा, मग प्रभू तुमच्या पाशात अडकेल. हाच इथला गर्भित अर्थ आहे. अहो, आश्चर्य आहे, त्या प्रभूला बांधला म्हणतात. लीला सांगितली आहे मी, उखळबंधन. आणि उखळबंधन सांगताना आपल्याला मी सांगितलं बांधला. हा आश्चर्य आहे, भगवंताला कोणी बांधू शकतं? ताकद आहे का कुणाची? नाही का? जो नातुडे ध्यानी समाधी साधनी तो स्वानंदे कीर्तनी नाचत असे. नातुडे ध्यानी, जे ज्ञानाशी नचोजवे ध्यानाशी जे नागवे ते अगोचर फावे गोठी माझी. ज्ञानाशी नागवे ध्यानाशी, ज्ञानात नाही ध्यानात नाही, ते गवळ्याने बांधला. काय गंमत आहे, चोरी करता उखळाशी बंधन कसा बांधला गेला? परमात्मा असा बांधला जात नाही. थोडक्यात सांगतो, यशोदेच्या अंतःकरणामध्ये अहंकार होता, तिथपर्यंत बांधला गेला नाही, पण अहंकार संपल्यानंतर परमात्मा बरोबर बांधला गेला. तसं देव तुमच्यात केव्हा अडकेल? एक सांगतो, ज्या माणसाच्या अंतःकरणात अहंकार आहे, माणसं त्याच्यापासून चारात लांब राहतात. निरहंकारी वृत्ती आहे, त्याच्याजवळ माणसं जातात. एवढं कळलं तरी पुष्कळ झालं. अहंकार असूनही असं नव्हे, पण वाजीपेक्षा जास्ती झाला. प्रत्येक क्षणाक्षणाला जर तुमचा अहंकार नागासारखा फणा करून बाहेर पडत असेल, तर माणसं त्या अहंकाराच्या विषापासून चार हात दूरच राहतील, एवढं लक्षात ठेवावं. हे कळलं तर माणसं जोडली जातात, आणि हे नाही कळलं तर जोडलेली सुद्धा तुटली जातात. हा याच्यातलं वर्म आहे. म्हणून इथे प्रभूला बांधल्यानंतर दंभरूपी बकासूर नाहीसा होतो, पाप ताप अधासुराचा वध होतो, सगळं संपन जातं. बांधला प्रभूला, इतकं सोपं नाही आहे. आमची जनाबाई फार सुंदर म्हणते, धरिला पंढरीचा चोर म्हणत नाही आता,
गळा बांधून या दोर धरिला। काय सांगते हे बघा, कुणाला कळला असेल, कुणाला मिळाला असेल, कुणाला सापडला असेल, जनाबाई म्हणते धरला। भाषाच किती गमतीची आहे। ते म्हणते का मला सापडला, नाही म्हणत। ते म्हणते का मला कळला, ते नाही म्हणत। ते म्हणते असा धरला, निघाला होता तो असा धरला। कुठे निघालास रे चोरा? धरिला पंढरीचा चोर गळा बांधो निया दोर, धरिला पंढरीचा चोर गळा गळा बांधो निया दोर, धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर। हृदय बंदी खानी केला आणि आत विठ्ठल कोंडिला। काय ताकद आहे, कसा बांधला, कसा धरला, काय ताकद असली पाहिजे जो कुणालाही सापडला नाही। बरं का, जो नातुडे ध्यानी समाधी साधनी, महर्षीचे ज्ञान माते नेणे, जळचरावदीचे मान मशका नवलोंडेची गगन, ते मी महर्षीचे ज्ञान माते नेणे। आणि इथे धरिला बांधिला काय, अहो नागाला मारला, कालियाला मारला, मोठ्या मोठ्या राक्षसांना मारला, असा वेढा घातला होता तोडून टाकला आणि इथे बांधला। तो म्हणला नेहमीच मी मुक्त असतो, जरा बांधून घेण्याचा सुद्धा आनंद बघतोय, बांधण्यातला सुद्धा आनंद भोगतो, बांधण्यात सुद्धा आनंद असतो। बरं का, संसाराच्या बंधनात अडकणं वाईट आहे असं म्हणतात, पण संसाराच्या बंधनात अडकणं हा सुद्धा एक प्रकारचा एक आनंदच आहे। माझं बोलणं नीट संसारिक असाल तर कळेल काय, संसाराचं बंधन आहे हे शास्त्रकार पूर्वीपासून सांगतायत। हे लग्न न करता राहिला का कुणी, केलीस ना, आई बापाचं पटत नव्हतं, मग यांनी ठरवलं हे लग्न करणं वाईट आहे, पण आल्यावर म्हणलं जाऊ द्या, त्यांचं तसं झालं म्हणून का माझं तसं होणार आहे। केलंच ना, लक्षात ठेवा, हे बंधन बंधन वाटतं हे जरी वाटलं तरी त्या बंधनात सुद्धा आनंदच आहे की नाही, कसा म्हणता बरं का, नाही कसं म्हणता। हे बघा, कोणीतरी आपलं घरी वाट पाहत आहे, अहो त्या वाट पाहण्याचा सुद्धा आनंद आहे, त्या बंधनाचा सुद्धा आनंद आहे। मग बाहेर गेली माणसं सांगतात अहो तुम्हाला माहीत नाही मी जर उशिरा गेलो ना तर आमची बायको मला रागवते। आता आपली बायको आपल्याला रागवणं हे काही चांगलं आहे का मला सांगा, आणि हे 10 माणसात सांगण्यासारखी गोष्ट आहे का? तरी पण त्याच्यातून हे दिसतं की माझी बायको माझी वाट बघते, तिचं माझ्यावर प्रेम आहे, ते बंधनसुद्धा कौतुक आहे। पण हे कुठे आहे, जिथे प्रेम असेल तिथे, जिथे प्रेम नसेल तिथे। एका घरामध्ये आडवी रेख मारलेली, ह्या त्याचं तोंड बघत नाही, तो त्याचं तोंड बघत नाही, कशाकरता मी सांगितलं, पाश देव बांधला गेला। महाराज म्हणताय संसार, त्याच्या पुढे काय घडलं, संसार ताप नष्ट होऊन, ताप आहे त्रिविध ताप आहे, आध्यात्मिक आदि दैविक आदि भौतिक, हे तीन ताप आहेत माणसाला, तीन ताप नष्ट होणं नामेच देवानी दावाग्नी गळला। दावाग्नी गळण्याची लीला काय आहे, दावाग्नी गळला म्हणजे काय गळलं नाही का, हा ताप संपला पाहिजे, आध्यात्मिक आदि दैविक आदि भौतिक निन्याळ्या प्रकारचे ताप आहेत, काही संसारातला आहे, काही शरीरातला आहे, काही बाहेरचा आहे, काही भूतापितकाचा आहे, काही पंचमहाभूताचा आहे, निन्याळ्या प्रकारचे ताप आहेत। पण एक मस्तपैकी व्याख्या सांगतो, आमचे सद्गुरुदादा महाराज करत असत, त्यांना एकाने विचारलं ताप म्हणजे काय, ते म्हणले ते शास्त्रात सांगितले तू बघून घे, पण माझ्याकडे ऐक, वृत्ती उत्पन्न होण्याच्या पूर्वीची जी स्वास्थता ती कोणत्या तरी कर्मप्रवृत्तीने नाश होणार आम्ही ताप। एका वाक्यामध्ये सगळं उडलं बघा,
वृत्ति ताप शब्दाचा अर्थ काय बघा नीट लक्षात घ्या फार मोठी डेफिनेशन आहे वृत्ति उत्पन्न होण्याच्या पूर्वीची जी स्वास्थता ती कोणत्या तरी कर्म प्रवृत्तीने नाश होणं नामे ताप काय अर्थ झाला सांगतो समजून वृत्ती उत्पन्न होण्याच्या पूर्वीची एक स्वास्थता मन मंदिरा गजर भक्तीचा